आणि जर झालं नाही तर मग बाकीच्यांचं आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपण ओळखता. आज घोडोली तळ्याचं एवढं मोठं सुशोभीकरणाचं काम हे डीपीडीसीच्या माध्यमातून आज पूर्णत्वाला जाते. डीपीडीसी मध्ये आमदार हे त्या डीपीडीसीचे सदस्य असतात आणि जे कोणी येऊन इथं जे काही बोलून गेले, फिरोज म्हटला, माझी एवढीच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आहे की आपले नेते डीपीडीसीला हजर असतात का एवढे फक्त माहिती तुम्ही जाऊन घ्या, मला जी काढून द्यायची गरज. काम मंजूर झालं की मी केलं आणि जर झालं नाही तर मग बाकीच्यांचं आहे, त्याच्याशी माझा काही संबंध नाही, हे असलं बोगसपणाचं राजकारण आहे, हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपण ओळखता. योग्य वेळेला आपण पुढं काय असेल ते निर्णय घेऊ, त्याबद्दल काही हे नाही, पण एवढंच आपल्याला सांगतो की सर्वांनी एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं पहिलं तर विलासपूर, शाहूनगर, गोळीबार मैदान या भागाचा चांगल्या पद्धतीनं नियोजित सुनियोजित असा विकास आपण करू, पाण्याच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत आणि बाकी ज्या आपण अमेनिटीज म्हणतो त्या सर्वांच्या बाबतीत आपला हा त्रिशंकू भाग जो असायचा हा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप कसा होईल हा प्रयत्न आपण चांगले सगळेजण एकत्र मिळून करू, एवढंच सांगतो. आपली सर्वांची साथ आम्हाला मिळावी. आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि जसं आपण म्हणतो हे फार खेळाच्या ह्याच्यामध्ये किंवा एकदा वॉर्म अप झाल्यानंतर फार शांत बसून देऊ नये, कारण शेवटी ते मानसिकता मग खेळायची निघून जाते, त्यामुळे जास्त वेळ न घेता त्या सगळ्यांना इथं कार्य